गडचिरोली येथे पोलीस पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या. पीपल्स गुरिल्ला आर्मीच्या सुरू झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण. नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील दोन नागरिकांची हत्या केली. मासू पुंगाटी वय 55 वर्ष व ऋषी मेश्राम वय 52 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. मासू पुंगाटी हे गाव पाटील तर ऋषी मेश्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. सोमवारी रात्री सशस्त्र नक्षलवादी पुरसलगोंदी गावात गेले. त्यांनी मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम यांना गावाबाहेर नेऊन त्यांची गोळ्या घालून हत्या केली. पुरसगोंदी अलिंगा रस्त्यावर दोघांचे मृतदेह आढळून आले. पुरसगोंदी नजीकच्या सुरजागड पहाडावर लॉयल मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीने लोहखनिज उत्खनाचे काम सुरू आहे. मध्यंतरी हे काम बंद होते परंतु आता पुन्हा सुरू झाले आहे. नक्षल्यांच्या विरोध असतानाही कंपनीने उत्खनाचे काम सुरू केले असून मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम यांनी उत्खनात समर्थन दर्शविले होते. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याची चर्चा गावात चाललेली आहे. शिवाय अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पची नक्षल्यांनी नासधूस केली आहे. या ठिकाणी वन विभागाने अनेक हत्ती पाळले असून पर्यटन मोठ्या संख्येने येत असतात परंतु नक्षल्यांनी येथे नासधूस केल्याने पर्यटकही भयभीत झाले आहेत. तसेच आलापल्ली भामरागड मार्गावरील तलगावा जवळ झाडे आडवी करून नक्षल्यांनी रस्ता अडविला होता. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी 27 नोव्हेंबरच्या रात्री कोरची तालुक्यातील भीमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या 17 वर्षीय युवकाची गोळ्या घालून हत्या केली होती. तसेच अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ झाडे आडवी टाकून व बॅनर बांधून रस्ता अडविला होता. त्यानंतर 30 नोव्हेंबरच्या सकाळी भामरागड तालुक्यातील लाहेरी पलीकडील अबू झमगाड जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षल्यांना कंठस्थान घातले होते. त्यामुळे नक्षली आणखीनच खवळले आहेत. दरम्यान पोलिसांनी रेड अलर्ट जारी केला असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान मासू पुंगाटी हा पोलीस पाटील नव्हता तर नक्षल समर्थक म्हणून त्याची पोलीस दप्तरी नोंद असल्याचे प्रसिद्धी पत्रक पोलिसांनी जारी केले आहे. हा लोकशाहीकडे असून तो मार्ग त्यांनी घेतलेला होता आणि कुठल्याही प्रकारची एकही हिंसक घटना न घडता विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यातनं जे त्यांचं आलेल्या फ्रस्ट्रेशन मधून नक्षलवाद्यांनी आज काही ठिकाणी तोडफोडची घटना जसं हत्ती कॅम्प जो एक अतिशय चांगला पर्यटन स्थळ म्हणून गडचिरोली जिल्ह्यामध्ये उदयास आलेलं होतं तिथल्याच परिसरातील आदिवासी बांधवांना तिथे मजुरी तसंच टुरिस्ट गाईड वाहनवरती ड्रायव्हर अशा प्रकारचे वेगवेगळे तिथे त्यांना रोजगार प्राप्त झालेला होता. एकीकडे नक्षलवादी या जिल्ह्यामधील फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टरकडनं तेंदूपत्ता कॉन्ट्रॅक्टर्सकडनं पैसे वसूल करण्याचं काम करतात आणि या जिल्ह्यातला आदिवासी ज्यावेळेस विकास मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे अशा वेळेस आदिवासी बांधवांचा रोजगार हिरवणे त्यांना शाळेपासून त्यांच्या आर्थिक आणि त्यांचा मानव ह्युमन रिसोर्स त्यांचा विकास होईल या पद्धतीत त्यांनी जाऊ नये यासाठी एकंदर प्रयत्न करताना दिसत आहे. या घटनेचा पोलीस दल गडचिरोली पोलीस दल कडाडून त्याच्यावरती कारवाई करत आहे. परवा सुद्धा आम्हाला ज्या प्रकारचं यश प्राप्त झालेलं आहे त्यातल्याच या फ्रस्ट्रेशनमधनं अशा प्रकारची कामगिरी नक्षलवादी करत आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यापैकीच मोठ्या नक्षलवादी दलम काडरला अटक करण्यामध्ये जसं नर्मदा असेल तिला अटक करण्यामध्ये पोलीस दलाला यश मिळालं. त्याच्यानंतर पूर्ण चातगाव दलमनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. आतामध्येच गेल्या आठवड्यामध्ये कसनसूर दलम कमांडरनी आत्मसमर्पण केलं. अशा प्रकारे त्यांच्यातीलच काही नक्षलवादी हे मुवमेंट सोडत आहेत आणि कुठेतरी या गोष्टीचं आलेलं फ्रस्ट्रेशन जे आहे त्यातनं अशा प्रकारची घटना घडलेली आहे. गडचिरोली पोलीस दल अशा सर्व घटनांचा बिमोड करण्यासाठी समर्थ आहे. आमचे ऑपरेशन्स जोरात सुरू आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव नागरिकांना पोलीस दलाचं तर्फे आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला भीती न बाळगता ज्या प्रकारे गेल्या दोन निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये गडचिरोली पोलीस दल गडचिरोली जिल्ह्यांनी सर्वोत्तम मतदान टक्केवारी राहिली आणि लोकशाहीवरती जो दृढ विश्वास व्यक्त केलेला आहे त्याच विश्वासाला सार्थ राहण्याचा प्रयत्न गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात येईल आणि अशा प्रकारच्या सर्व कारवायांचा वरती कडेतोड सडेतोड कारवाई करण्यात येईल. यासोबतच गेल्या काही दिवसांमध्ये आणि आजसुद्धा काही सामान्य नागरिकांचा नक्षलवाद्यांनी खून केलेला आहे. आजसुद्धा जे दोन नागरिक त्यांनी मारलेले आहेत त्याच्यामध्ये एक त्यांच्याच पार्टीचा सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. पोलीस रेकॉर्डवरती तो नक्षलींना मदत करणारा ग्रामरक्षक दलाचा सदस्य होता आणि त्यांच्यातील आर्थिक देवाणघेवाण तसंच सुरजागड मायनिंगमध्ये त्यांनी काम करू नये
यासाठी त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासामध्ये निष्पन्न